शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची नुकतीच बंद दाराआड चर्चा देखील झाली आहे. ही चर्चा सकारात्मक झाल्याचं स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. पण आता प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत येण्याची तयारी दाखवली असली तरी लोकसभेच्या एका जागेवर त्यांनी दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा मतदारसंघ कोणता आहे? तो मतदारसंघ सोडणं महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेला शक्य आहे का? याच चर्चेमुळे काँग्रेसने इथे वेगळी खेळी केली आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. सध्या नवनीत राणा खासदार असलेल्या अमरावती मतदारसंघावर प्रकाश आंबेडकर यांनी दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी 2024 आपला उमेदवार द्यायचा आहे अशी चर्चा आहे. दरम्यान काँग्रेसने मात्र इथे वेगळीच खेळी केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखेडे यांचा उल्लेख अमरावती जिल्ह्याचे भावी खासदार असा करत या मतदारसंघावर दावा ठोकलाय. तुम्ही ताकदीना सर्वांना मेहनत घेतली होती, एक एक मत काढून आपण खासदार बनवले होते. खासदार बनल्यानंतर मला वाटते आपल्याजवळ 2 महिने टिकले नाही. म्हणून आपल्या हक्काचा खासदार, आपल्या चिन्हाचा खासदार केव्हाही आपण कॉलर पकडून आणू शकतो असा काम सांगू शकतो असा खासदार आपल्याला पाहिजे. नवनीत राणा यांनी 2014 राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2019 त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. त्या निवडणुकीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला आणि त्या अमरावतीच्या खासदार झाल्या. म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी या मतदारसंघावर दावा केला असेल तर त्याचा निर्णय शिवसेना आणि राष्ट्रवादीला घ्यायचा आहे. पण आता काँग्रेसनेही इथे उडी घेतली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सामील झाले तर जागावाटपात या मतदारसंघावरून वाद निर्माण होऊ शकतो असं सध्या तरी दिसतंय.